दिवाळीच्या फराळामध्ये नानकटई तर तुम्ही दरवर्षी बनवत असालच पण अशी ही वेगळ्या चवीची आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली मार्बल नानकटई या दिवाळीला जरूर ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आणि फराळाच्या ताटाची शोभा नक्कीच वाढेल इतकी सुंदर अशी ही मार्बल नानकटई नानकटई बनवताना यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेसन पीठ अजिबात वापरलेलं नाही छान खुसखुशीत अशी ही नानकटई तयार होते आणि नानकटई आपण कढईमध्ये बनवणार आहोत मार्बल नानकटई बनवण्यासाठी मैदा घेतला आहे अर्धा किलो आणि हा मैदा वाटीने मोजून घ्यायचा वाटीमध्ये मैदा भरताना पूर्ण दाबूनच भरा हलक्या हाताने अजिबात भरू नका दोन वाट्या मैदा आहे आणि पूर्ण अर्धा किलो हा मैदा घेतला यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे एक टी स्पून मी फक्त बेकिंग पावडर वापरली बेकिंग सोडा वापरलेला नाही मैदा चाळून घ्यायचा जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा असेल तर अर्धा टी स्पून वापरू शकता आता तूप घ्यायचं आहे तर पूर्ण वाटी भरून तूप घ्यायचं नाही पाऊन वाटी इथे तूप घेतलं आहे कारण जे वितल लेला तूप आहे ते वितळलेलं तूप नाही घट्टसर तूप आहे म्हणून पाऊन वाटी घेतलं वजनी प्रमाणात बघितलं तर दोनशे ग्राम तूप आहे चार ते पाच मिनटं हाताने हे तूप चांगलं फेटून घ्यायचं जोवर त्याचा रंग बदलत नाही रंग बदलल्यानंतर यामध्ये घालायचे आहे पिठीसाखर तर एक वाटी पिठीसाखर घालायची ज्या वाटीने मैदा आणि तूप मोजून घेतलं त्याच वाटीने पिठीसाखरही मोजून घ्यायची घरीच दळलेली पिठीसाखर आहे वजनी प्रमाणात बघाल तर अडीचशे ग्राम पिठीसाखर घालून घेतली तुम्हाला जर कमी हवं असेल तर दोनशे ग्राम पिठीसाखरही घालू शकता आता पुन्हा आपल्याला हे कमीत कमी सात ते आठ मिनटं चांगलं फेटून घ्यायचं तूप आणि साखरेचं हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं की अगदी छान क्रिमी टेक्स्चर त्याला येतं पण ते व्यवस्थित तयार झालं आहे की नाही तर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हे मिश्रण घालून बघितलं तर अलगद पाण्यावर तरंगत म्हणजेच मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे तुमच्याकडे जर बीटर असेल तर त्याने सुद्धा बीट करू शकता ते काम तर अगदीच सोपं आहे आणि मिश्रण बघाल तर अगदी हलकं झालं आहे एकदम फ्लफी हे मिश्रण तयार होतं त्यानंतर यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे तर सगळा मैदा एक सोबत नाही अर्धा मैदा घातला आहे आणि उरलेला मैदा आपण नंतर घालणार आहोत फक्त मैदा वापरून मी या नानकट्या बनवले आहे पण जर तुम्हाला बेसनपीठ वापरायचं असेल तर अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये घालू शकता मैदा मात्र दीड वाटी घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि जो काही राहिलेला मैदा आहे तोही घालून घेऊया त्यानंतर मात्र हाताने आपल्याला हे चांगलं एकजीव करायचं हाताने चांगलं मिक्स केलं म्हणजे आपल्याला मैदा आणि तुपाचं जे मिश्रण आहे त्याचा अंदाज येतो मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर यामध्ये आपल्याला पुन्हा तूप घालायचं आहे तर मिश्रण थोडंसं कोरडं झालं कारण आपण पाऊन वाटीच तूप वापरलं पुन्हा यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलं तूप हे घट्टसरच आहे वितळलेलं तूप नाही पुन्हा फक्त दोनच चमचे तूप घातलं आणि त्यानंतर पीठ हाताने चांगलं मळून घ्यायचं बऱ्याच वेळा तुपाचं प्रमाण योग्य असतं तरी देखील पीठ कोरडं होतं पण पुन्हा त्यामध्ये तूप घालू नका नाहीतर नानकटेही व्यवस्थित बेक होणार नाही बेक होताना ती वितळली जाते आणि एकसारखा आकार येत नाही म्हणूनच ना तुपाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे आता हे पीठ आपण मळून घेतलं त्यानंतर आपल्याला पिठाचे दोन समान भाग करायचे आहे कारण मार्बल नानकटेही बनवणार आहोत एका भागामध्ये दीड चमचा कोको पावडर घेतली आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे दोन चमचे घातलं आहे दूध दूध जे आहे ते गरम घालायचं नाही रूम टेम्परेचरवरचंच दूध वापरायचं कारण कोको पावडर घातल्यामुळे पिठामध्ये थोडासा कोरडेपणा येतो म्हणूनच दोन चमचे दूध घालून घेतलं आणि पुन्हा हे व्यवस्थित पीठ मळून घेऊया जर पीठ तुम्हाला वाटत असेल की कोरडं आहे तर पुन्हा एखादा दोन चमचे दूध यामध्ये घालू शकता तूप मात्र घालू नका या पिठामध्ये पाव चमचा घातला आहे चॉकलेट इसेन्स जर तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालेल आपण कोको पावडर वापरली आहे पुन्हा दोन ते तीन मिनटं हे पीठ चांगलं मळून घेतलं आणि असा हा मौसूद पिठाचा गोळा तयार झाला दुसऱ्या पिठामध्ये दे देखील दोन चमचे दूध घालून घेतलं आणि पुन्हा एक ते दोन मिनटं हे चांगलं मळून घेऊया कारण थोडंसं पीठ मला कोरडं वाटलं पाव चमचा यामध्ये व्हॅनिला इसेन्स वापरला आहे जर तुम्हाला इसेन्स वापरायचा नसेल तर वेलची पावडरही वापरू शकता अगदी मऊसू असं हे पिठाचे गोळे तयार झालेत नानकटीसाठीच हे पीठ तयार झालं त्यानंतर अगदी छोटे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे बोरा एवढे छोटे गोळे बनवून घ्यायचे दोन्ही पिठाचे अगदी एकसारखे असे हे गोळे तयार करून घ्यायचे कारण नानकटेही अजून आपल्याला बनवायचे आहे नानकटे किती मोठी किंवा लहान हवी त्यानुसार तुम्ही हे गोळे बनवू शकता दोन्हीही पिठाचे एकसारखे असे हे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर नानकटेही बनवायची जर मार्बल नानकटे बनवायची नसेल तर नुसत्या मैद्याची देखील नानकटेही बनवू शकता ताटाला थोडंसं तेल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला नानकटेही बेक करायचे आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे गोळे बनवून घेतले एकसारखे हे सगळे गोळे बनवायचे त्यानंतर नानकटे बनवायला घ्यायची तर हातावर एक चॉकलेटचा बॉल आणि एक व्हाईट बॉल याप्रमाणे सहा बॉल मी एकसारखे ठेवून घेतले नानकटे जर अजून मोठी हवी असेल तर हे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता हे सगळं पीठ एकसारखं करायचं आहे हाताने थोडंसं प्रेस करायचं तरच त्याची नानकटाई परफेक्ट तयार होईल जर हलक्या हाताने हे सगळं करायला जाल तर नानकटाई बेक होताना सुटेल त्यानंतर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आणि हाताने चांगलं फिरवून नानकटाई तयार करायची थोडीशी जाडसरच ही नानकटाई असते खूप पातळ नानकटाई करायची नाही अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आणि वेगळ्या चवीची मार्बल नानकटाई अशाच पद्धतीने या सगळ्या नानकटा या बनवून घ्यायच्या आहे आणि त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्सही लावू शकतात तर इथे मी थोडासा पिस्ता लावून घेतला नानकटाई बेक होण्याआधी कढई दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायची म्हणजे गरम करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये ही प्लेट ठेवून झाकण ठेवायचं मध्यमाचेवर दहा मिनटं नानकटेही बेक करायची दहा मिनटानंतर बघाल तर परफेक्ट नानकटेही बेक होते काढून थंड होण्यासाठी ठेवायची पण जर तुम्हाला ओव्हन किंवा ओ टी जीमध्ये बेक करायचं असेल तर ओव्हन आधी दहा मिनटं एकशे ऐंशी सेल्सिअसवर प्रीहीट करून घ्यायचं आणि त्यानंतर दहा मिनटं एकशे ऐंशी सेल्सिअसवर आपल्याला बेक करून घ्यायचे आहे ओव्हन किंवा ओ टी जीमध्ये नानकटाई बनवली तर काम थोडं सोपं होतं आणि पटकन होतं पण जर ओ टी जी किंवा ओव्हन नसेल तर कढईमध्ये देखील तुम्ही या सगळ्या नानकटाया बेक करू शकता कढईमधली नानकटाई बघाल तर अगदी परफेक्ट बेक झाली आहे सुंदर अशी ही मार्बल नानकटाई दिसायला तर छान आहेच पण खायलाही तितकीच चविष्ट थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही नानकटाई नानकटे बघाल तर अगदी खुसखुशीत तयार होते पण जर मार्बल नानकटे बनवायची नसेल तर नुसती मैद्याची देखील बनवू शकता ती देखील तितकीच सुंदर होते आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि ह्या दिवाळीला थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली मार्बल नानकटे जरूर ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत